नमस्कार. काल आम्ही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठिंबा देणारं पत्र दिलं. आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा एक मुख्य घटक आहे. 99% मराठा समाजातले लोक शेती करतात हे आपल्या सर्वांना माहीत असेल. आज कधी पाहत असताना आपल्याला बोटावर मोजणारे काही कारखानदार असतील, काही संस्थाचालक असतील, हे फक्त बोटावर मोजण्यासारखे, हे म्हणजे मराठा समाज नाहीये. पण खरा मराठा समाज हा शेतीमध्ये आणि तो मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक झालेला आहे, त्यामुळे त्याचा शैक्षणिक विकास होणं गरजेचं आहे. त्यासोबत त्याला नोकरीमध्ये असल, शेतीमध्ये असल आणि इतर क्षेत्रामध्ये त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे. आज आपण पाहतोय की मराठा समाजातला एक कार्यकर्ता मनोज जारंगे पाटील हा त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एक भूमिका मांडलेली. आम्ही सर्वजण लातूरकर मनोज जारंगे पाटील यांच्या भूमिकेला समर्थन देतो आणि निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही विनंती माननीय मुख्यमंत्री मोदींकडे केली, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केली आणि या सर्वांनी स्पष्ट भूमिका सांगितली की बाबा येणाऱ्या काळात आम्ही स्वतः पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी ही भूमिका या दोन्ही नेते मंडळींची होती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.